आता पाहूया देश आणि विदेशातल्या टॉप 9 बातम्या. दिल्लीची हवा पुन्हा गंभीर श्रेणीत. AQI 401 वर देशाच्या राजधानीतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला. नव्या वर्षात मिळणार 21 शासकीय सुट्ट्या. 2024 या वर्षासाठी सरकारकडून सुट्ट्यांचा कॅलेंडर जाहीर. रविवारची साप्ताहिक सुट्टी आणि महिन्यातील दुसरा व बँकांचा चौथा शनिवार वगळता एकूण 21 सुट्ट्या आहेत. कमलनाथ यांच्या पराभवावर लावण्यात आली चक्क 10 लाखांची पैस. स्टॅम्प पेपरवर घेतलेल्या 3 साक्षीदारांच्या सह्या. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील पत्र आणि स्टॅम्प पेपर व्हायरल. राजस्थानमध्ये मतदानादरम्यान राडा. राजस्थानातील फतेहपूर शेखावतीजवळ दगडफेक झाल्याची माहिती. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुढील मतदान पार. उत्तरकाशी दुर्घटनेनंतर सरकारला जाग. बोगदा दुर्घटनेनंतर सरकारकडून गाईडलाईन्स जारी. या अंतर्गत आता बोगद्याच्या खोदकामाबाबत मदत आणि बचाव करण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येणार. 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी ठेवल्याप्रकरणी पंजाबचे तत्कालीन SP गुरविंदर सिंग संघा हे निलंबित. परवानगी घेतल्याशिवाय संघा यांना मुख्यालय सोडता येणार नाही. एलन मस्क पुढील आठवड्यात इस्रायलला भेट देणार. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची ते भेट घेणार. हमास प्रभावित शहरांनाही भेट देणार. अवैध सहकारी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेकडून वर्षभरासाठी बरखास्त. बँकेच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकांची नेमणूक. राजस्थान विधानसभेच्या 199 जागांवर मतदान. काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.